नमस्कार मित्रांनो एम पी एस सीमध्ये प्रामुख्याने जे विद्यार्थी पोलिस सब इन्स्पेक्टर या पदासाठी तयारी करीत आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो तुमची जे फिजिकल परीक्षा असणार आहे त्यामध्ये महत्त्वाचे बदल आयोगाने केलेले आहे आता ही फिजिकल परीक्षा एम पी एस सीमार्फत मार्फत फक्त क्वालिफाईंग इन नेचरमध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे फक्त आता पात्रतेसाठी ही फिजिकल टेस्ट घेतल्या जाणार आहे आता या फिजिकल टेस्टचे नवीन निकष काय असणार आहे ते आपण इथे पूर्णपणे बघणार आहोत तर सुरू करूया बघा विषय काय आहे आयोगाच्या अधिक संकेत अधिकृत संकेतस्थळावर हे घोषणापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे या घोषणापत्रकाचा विषय आहे पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रिक गट व मुख्य परीक्षा या पदासाठी शारीरिक चाचणीची सुधारित सुधारित मानके महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पी एस आय मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीच्या मानकामध्ये बदल करण्याची बाब एम पी एस सीकडे विचाराधीन होती त्यानुसार पुढील प्रमाणे या सुधारणा करण्यात आलेल्या आहे आता मित्रांनो तुम्हाला जे शंभर गुणांची फिजिकल टेस्ट असणार आहे त्यामध्ये चार इव्हेंट मिळून फक्त साठ टक्के गुण प्राप्त करायचे आहे म्हणजे शंभरपैकी जर तुम्हाला साठ मार्क्स मिळाले तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पात्र होणार आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यू देता येणार आहे शारीरिक चाचणीचे गुण अहर्ताकारी करण्यात आलेले आहेत म्हणजे फक्त क्वालिफाईंग इन नेचरमध्ये करण्यात आलेले आहे शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी साठ टक्के गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक असतील तर मित्रांनो शारीरिक चाचणीमध्ये टोटल शंभर गुणांची जे शारीरिक चाचणी असते यामध्ये फक्त तुम्हाला साठ किंवा साठपेक्षा जास्त गुण घ्यायचे आहे क्वालिफाय होण्याकरिता मुलाखतीला तसेच या गुणाचा अंतिम गुणवत्तेकरिता किंवा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही त्यामुळे आता जी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे किंवा फायनल सिलेक्शन लिस्ट तयार होणार आहे आफ्टर देन इंटरव्ह्यू तर त्यामध्ये मित्रांनो हे मार्क्स प्लस केल्या जाणार नाही हे मार्क्स ॲड केल्या जाणार नाही आणि तुमची जे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे किंवा निवड यादी तयार होणार आहे ती फक्त तुमच्या मेन्सचा स्कोर आणि मुलाखतीचा स्कोअर यांना प्लस करून लागणार आहे तर अशा प्रकारे हे नवीन निकष आता फिजिकल चाचणीकरता पी एस आय अंतर्गत आयोगाने इन्क्लूड केलेले आहेत निश्चितच अंतर्गत पी एस आय पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे आणि बदल आयोगाकडून करण्यात आलेला आहे तर बघूया आता किती इव्हेंट आहे नवीन पद्धतीनुसार तर बघा पुरेश पुरुष उमेदवाराकरिता सर्वप्रथम गोळाफेक असणार आहे आणि या गोळाफेकीला टोटल पंधरा मार्क्स असणार आहे त्यानंतर पुलप्स असणार आहे आणि या पुलप्सला कमालगुण वीस असणार आहे त्यानंतर लांब उडी असणार आहे आणि लांब उडीमध्ये कमालगुण पंधरा असणार आहे त्यानंतर धावणे आठशे मीटर आणि यासाठी कमालगुण हे पन्नास असणार आहे तर प्रकारे टोटल चार इव्हेंट मित्रांनो आता तुमच्या पी एस आय फिजिकलला असणार आहे आणि महिलांकरता बघूया तर महिलांना गोळाफेक असणार आहे चार किलोग्रामचा घोडा असणार आहे आणि त्याला कमाल गुण वीस आहे त्यानंतर चारशे मीटर महिलांना धावावे लागणार आहे आणि यासाठी कमाल गुण हे पन्नास आहे आणि त्यानंतर लांब उडी असणार आहे लांब उडीसाठी महिलांना कमाल गुण हे तीस असणार आहे अशा प्रकारे पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी शंभर शंभर मार्काची अनुक्रमे येथे पी एस आयसाठी फिजिकल टेस्ट असणार आहे आणि ही पी एस आयसाठी फिजिकल टेस्ट फक्त आता आयोगाकडून क्वालिफाईंग इन नेचरमध्ये करण्यात आलेली आहे आता तुमची जे मेरिट लिस्ट आहे मित्रांनो किंवा जी फायनल सिलेक्शन लिस्ट आहे ती तुमचे चारशे मार्क्सची जी आता मुख्य परीक्षा होणार आहे पेपर दोनमध्ये एक पहिला पेपर असणार आहे त्यामध्ये जी एस आणि कायदे असणार आहे आणि दुसऱ्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्रजी असणार आहे तर या दोन दोनशे दोनशे मार्क्सच्या पेपरमधून तुम्हाला प्रामुख्याने फिजिकलसाठी आधी क्वालिफाय केलं जाईल आणि फिजिकलमध्ये तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना साठ किंवा साठपेक्षा जास्त मार्क्स आहे फिजिकलमध्ये त्या सर्वांना इथे इंटरव्ह्यूसाठी पात्र केल्या जाणार आहे आणि त्यासाठी तुमची इंटरव्ह्यूला नवीन मेरिट लिस्ट लागणार आहे आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर इंटरव्ह्यूचे त्यामध्ये ॲड मार्च होतील आणि तुमची फायनल निवड यादी तयार होईल तर अशा प्रकारे मित्रांनो पी एस आयचा हा नवीन इव्हेंट तयार करण्यात आलेला आहे फिजिकल क्रायटेरिया मित्रांनो इथे तयार करण्यात आलेला आहे ही महत्त्वाची अपडेट आम्ही सर्वप्रथम तुम्हाला आमच्या चॅनलवर अवेलेबल करून दिली थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईबर चॅनल टू गेट मोल्टेल